Once more! Alright! Welcome back to the नमस्कार मित्रांनी, एसडी क्रिएशन आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण दिवाळी निमित्त खास बॅनर बनवलेला आहे। हे बॅनर आहे ते पिक्सल लॅब ॲप वापरून बनवलेलं आहे। या बॅनरची PLP फाईल देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। PLP फाईल कशी डाउनलोड करायची आणि मोबाईलमध्ये कशी ॲड करायची मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही या PLP फाईलसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करू शकता आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला या PLP फाईलला एक पासवर्ड आहे, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिलेला आहे। ती जी काही प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये यायचं आहे। त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक लिंक मिळून जाईल, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे रिडायरेक्ट होऊन आपल्यासमोर ओपन होईल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे रिडायरेक्ट होऊन आपल्यासमोर ओपन झालेलं आहे। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त स्क्रोल करत जायचं आहे। तुम्हाला जरी वाचायचं असेल तर देखील तुम्ही वाचू शकता। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जे काही आपण ॲपचा यूज केलेला आहे, पिक्सल लॅब आहे ते प्ले स्टोरवरून घेतलेलं आहे, RAR आहे ते फॉन्ट कन्व्हर्टरचं आहे ॲप आहे, हे देखील दोन्ही ॲप जे ते पिक्सल लॅबवरून घेतले प्ले स्टोरवरून घेतलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, हे ॲप जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आपली PLP फाईल आहे ती डाउनलोड करायची आहे। PLP फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे, हे डाउनलोड नावाचं बटन दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा रिडायरेक्ट होऊन ओपन होईल। आता हे आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर इथे ॲरोचं बटन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे काही ते डाउनलोडिंगला स्टार्ट होईल। तुम्ही बघू शकता वरून आपल्याला एक पॉपअप विंडो आलेली आहे की जे फाईल आहे ते डाउनलोडिंगला स्टार्ट झालेली आहे। स्टार्ट म्हणण्यापेक्षा ही पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे। डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अगोदर RAR हे ॲप्लिकेशन असायला हवं, जेणेकरून आपण या फाईलला एक्सट्रॅक्ट करू शकू। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे RAR ॲप्लिकेशनमध्ये ओपन होईल। तुमच्याकडे हे ॲप नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता। तरी ते टिक करायचं आहे आणि परत एकदा इथे ॲरोच्या बटनवर क्लिक करायचं आहे। ॲरोच्या बटन क्लिक केल्यानंतर परत ओकेवर टिक करायचं आहे। इथे तुम्हाला पासवर्ड मागेल। पासवर्ड जो आहे तो व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला एक करून टाकायचा आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। तुम्हाला स्क्रीनवर कोणत्याही वेळी कुठेही पासवर्ड दिसू शकतो। तर मी इथे पासवर्ड टाकून घेत आहे। पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर परत एकदा ही फाईल आहे ते एक्सट्रॅक्ट करायची आहे। दोन वेळा सेम प्रोसेस करायची आहे। परत एकदा आणखीन एकदा करायचंच आहे, म्हणजे जेणेकरून आपलं जे काही इथे राहू नये। ऑपरेशन इज कम्प्लिटेड इथे आलेलं आहे। येपर्यंत तुम्हाला प्रोसेस जी आहे ती करत जायची आहे आणि त्यातून तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपला देखील मेसेज करू शकता। आता आपला मेन मुद्दा येतो तो पिक्सल लॅबचा। तर तुम्हाला पिक्सल लॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉट दिसत असतील, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर ओपन PLP फाईल यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर परत PLP वर क्लिक करायचं आहे आणि PLP वर क्लिक केल्यानंतर ते स्क्रोल करत जायचं आहे, जिथे तुम्हाला तुमच्या फोल्डरमध्ये एक्सट्रॅक्ट केले ती PLP ते आलेली दिसेल। तर मी संपली स्क्रोल करत जातो। स्क्रोल केल्यानंतर आपल्याला बघू शकता मित्रांनो, तुम्ही दिवाळी बॅनर PLP #SB ही जी फाईल आहे तिथे आलेली आहे। यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर खालचे जे पिक्सल ॲपचं आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला विचारते की ओपन करू की ओपन आणि ॲड करू। तर तुम्हाला फक्त ओपन करायचे असेल तर ओपन ओनलीवर क्लिक करा आणि ओपन करून PLP फाईल ॲड करायची असेल तर ओपन अँड ॲडवर क्लिक करा। तर मी ओपन अँड ॲडवर क्लिक करतो। ओपन अँड ॲडवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता ॲड झालेली आहे। सिम्पली परत काय करायचं आहे, बॅकच्या बटन क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जी PLP आहे ती मोबाईलमध्ये आलेली आहे। आता काय काय जाणार आहे, हे जे काही मटेरियल वापरलं आहे ते दिलं नसेल वाटत असेल तर तुम्ही बघू शकता हे जे काही मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल मी येत दिलेलं आहे आणि ते ऑटोमॅटिकच आलेलं असतं। तर आता काय करायचं आहे, आता तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर काय करायचं आहे, इथे लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो अगोदरचा फोटो आहे तो डिलीट करायचा आहे। फोटो डिलीट केल्यानंतर परत काय करते, ते प्लसचं आयकॉन दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे,
फ्रॉम गॅलरी मध्ये जाऊन तुमच्या मोबाईल मधून जो कोणा तुम्हाला फोटो टाकायचा आहे तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी मला जो फोटो टाकायचा आहे मी ते ऍड करून घेतो. फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट केल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे हे नाव देखील चेंज करायचं आहे. नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे परत लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नाव आहे हे दोन नंबरचं ऑप्शन आहे ते नावाचंच ऑप्शन आहे. तर मी परत एकदा चेक करून घेतो तो जो ऑप्शन जो आहे ते नावच आहे. तर आपल्याला जे नाव टाकायचं आहे त्याचा अगोदर युनिकोड काढावा लागेल. त्यासाठी इंडियन फॉन्ट कन्वर्ट ॲप्लिकेशनची मदत लागणार आहे. तर ते ॲप्लिकेशन मी ओपन करून येतो आणि त्याची लिंक देखील मी तुम्हाला दिलेली आहे आपल्या वेबसाईटवर. तिथून तुम्ही प्ले स्टोरवरून इझिली डाउनलोड करू शकता. तर मी ते काय करतो जे नाव टाकायचं आहे ते नाव इथे टाईप करून घेतो. नाव टाईप केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे युनिकोड श्रीदेवर क्लिक करायचं आहे. अगोदर मी नाव टाईप करून घेतो. नाव टाईप केल्यानंतर युनिकोड श्रीदेवर क्लिक केल्यानंतर परत कॉपीवर क्लिक करायचं आहे. मी कॉपीवर क्लिक केल्यानंतर परत पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि ते जे काही नावाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अगोदरचा जो युनिकोड आहे तो डिलीट करायचा आहे आणि परत आपण जो कॉपी केला आहे तो इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपलं जे नाव आहे तिथे लागू होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता अगोदरचं नाव डिलीट झालेलं आहे आणि नवीन नाव जे आपण युनिकोड काढून आणला होता ते नाव इथं आलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमचं आणखीन जे काय असेल ते तुमचं टोपन नाव काय असेल तर देखील तुम्ही इथे टाकू शकता. तुम्हाला स्वतःची काही PNG ॲड करायची असेल तर ती देखील तुम्ही इथे ॲड करू शकता. तारीख टाकली नाही तर तारीख देखील तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही करू शकता. फोटो देखील तुमच्या मित्रांचे इथे 4-5 फोटो बसतात. शुभेच्छुक नाव आहे ते थोडं खाली घ्यायचं. 4-5 फोटो इथे लाईनमध्ये बसून जातात. तर मित्रांनो तुम्हाला दीपावलीनिमित्त आपण बनवलेले बॅनर आहे ते आवडलं असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करून टाका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. ते खाली जे लाल बटन दिलेलं आहे सबस्क्राईबचं ते दाबून टाका म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल. आणि त्याच्या पुढे जर घंटी आली तर घंटीला देखील टिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो परत भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजपुरतं इतकंच. बास धन्यवाद मित्रांनो.